आज मी इथे तुम्हाला ब्लॅक फॉरेस्ट केकचं एक डेकोरेशन दाखवणार आहे। रेसिपी आपण चालू करूया, पण त्यापूर्वी मनीष रेसिपी या मराठी कुकिंग चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकॉनला पण प्रेस करून ठेवा, याने तुम्हाला माझ्या रेसिपीचं नोटिफिकेशन मिळून जाईल आणि तुम्ही माझी नवीन एकही रेसिपी मिस नाही करणार। परंतु स्पॉन्ज वगैरे मी बनवून दाखवणार नाही आहे, कारण यापूर्वी बरेच व्हिडिओ मी टाकलेले आहे स्पॉन्ज कसा बनवायचं। त्याचे चॉकलेट केक इथे बनवते आहे म्हणून चॉकलेट इथे मी थोडंसं शुगर सिरप वापरणार आहे, त्यामध्ये थोडा फ्लेवर टाकलेला आहे चॉकलेटचा। त्यानंतर त्याला आता सोक करणार आहे केकला, आणि क्रीम इथे व्हिप करून ठेवलं होतं। क्रीम व्हिप करायचं, केक स्पॉन्ज करायचं, सगळं व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर केकच्या प्लेलिस्टमध्ये अपलोड केलेलं आहे, ते तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। तर आता क्रीम इथे मी फटाफट लावून घेणार आहे। अशाच प्रकारे सेम लेयर आता दुसऱ्या तिसऱ्या पण करून घ्यायचे आहे। फिलिंगमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। मी इथे थोडंसं ग्रेटेड चॉकलेट टाकते आहे, त्याचबरोबर थोडंशा फ्रेश चेरीज मी इथे कापून टाकणार आहे। तुम्हाला जे वाटत असेल ते तुम्ही फिलिंग करू शकता, चोको चिप्स पण तुम्ही करू शकता। त्यानंतर जो फर्स्ट लेयर आहे तो मी इथे आता उलटा ठेवून घेतलेला आहे, आणि सेम पद्धतीने आता सगळे लेयर मी इथे लावून घेणार आहे। तर आता पटापट इथे केक कव्हर करून घेणार आहे। लास्ट लेयर आता इथे मी लावून देणार आहे, आणि त्यानंतर केकला व्यवस्थित इथे मी कव्हर करून घेणार आहे। केकच्या एजेस कशा नीट करायचे त्याचे पण व्हिडिओ मी पहिले चॅनलवर अपलोड केलेले आहे, ते तुम्ही बघितले नसेल तर तुम्ही बघू शकता। आणि त्यानंतर चॉकलेट्सच्या पण रेसिपी मी चॅनलवर टाकलेल्या आहे, त्या तुम्ही पाहिल्या नसतील त्या पण तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। आता केकला इथे फिनिशिंग करून घ्यायची आहे नीट। तुम्हाला पॅलेट नाईफने किंवा ज्याने तुम्हाला फिनिशिंग क्लीन येत असेल, एजेस तुमचे शार्प होत असतील, त्यानेच तुम्ही केक असा इथे व्यवस्थित इथे करून घ्यायचा आहे। त्यानंतर साईड्स मी इथे पुसून घेतलेले आहे क्रीम लागलेले, आणि त्यानंतर ग्रेट केलेले चॉकलेट घरी ते मी इथे आता याला लावून देणार आहे साईडनी। वेगळी डिझाईन तुम्ही तुमच्या मनाने करू शकता। यापूर्वी ब्लॅक फॉरेस्टचे दुसऱ्या पण डिझाईन मी टाकलेले आहे, सोबतच कार्टून केक, त्यानंतर सगळ्या प्रकारचे ट्रेंडिंग केक पण आहे, ते माझ्या चॅनलवर मी पोस्ट केलेले आहे फोटो केक वगैरे सगळे, ते व्हिडिओज तुम्ही केकच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता। त्यानंतर फायनल तुम्हाला जे नोझल आवडत असेल त्याने तुम्ही इथे बॉर्डर करून घ्यायची आहे, आणि केकला बॉर्डर झाल्यानंतर मग वरतून डेकोरेशन तुम्हाला मी पुढचं दाखवते। तर आता पटकन इथे बॉर्डर करून घेतलेली आहे, आणि त्यानंतर त्याच नोझलने मी आता थोडेसे इथे फ्लॉवर्स काढणार आहे। नॉर्मल सगळं नॉर्मल डिझाईनपेक्षा थोडं वेगळं तुम्ही तुमच्या मनाला अजून पण काही व्हेरिएशन्स तुमच्या मनाने तुम्ही डिझाईन्स इथे करू शकता। आता मला ह्या प्रकारची करा वाटली म्हणून ह्या प्रकारची मी इथे केलेली आहे। त्याचबरोबर चॉकलेटचे मी असे रोल्स जे आहे ते घरामध्ये बनवून ठेवत असते, ते बनवून ठेवलेले आहे माझ्याकडं, त्यामुळे त्यावर मी ते लावून देणार आहे। सोबतच आजकाल चॉकलेट डेकोरेशनचे भरपूर आयडियाज असतात, त्या पण मी इथे बनवून ठेवलेले आहे, ते मी आता तुम्हाला पुढे दाखवते याच्यावर। तर हे डिझाईन झाल्यानंतर त्यावर थोडे फ्रेश चेरीज इथे लावून घेणार आहे। तुम्हाला नॉर्मल ज्या सीडवाल्या येतात चेरीज, त्यात पण तुम्हाला वापरायचे असतील तर त्या पण तुम्ही वापरू शकता। थोडं चॉकलेट अजून मी इथे वरतून टाकणार आहे, तर चॉकलेट असल्यामुळे चॉकलेटचा मी इथे भरपूर वापर केलेला आहे। तर डिझाईन तुम्ही तुमच्या मनाने करू शकता। तुम्हाला हे पूर्ण चॉकलेटने भरायचं असेल एरिया, तर चॉकलेट पण तुम्ही भरू शकता, आणि घरच्या घरीच आता तुम्ही असे बेकरीपेक्षा पण छान केक्स करू शकता। जर तुम्ही अजून माझे केकचे व्हिडिओ बघितले नसतील तर चॅनलला नक्की व्हिजिट द्या आणि व्हिडिओज बघा। तर आता इथे थोडेसे मी असे फॅन टाईप चॉकलेटचं डेकोरेशन तयार करून ठेवले होते घरामध्ये, ते मी इथे लावून देणार आहे याच्यामध्ये। तर केकला याने लुक खूप छान आलेला आहे। मला थोडं इथे नाव टाकायचं होतं म्हणून मी जागा सोडली होती इथे। तर तुम्ही पूर्ण केक पण चॉकलेटने भरू शकता, आणि घरच्या घरी छान केक तुमचा बनवून तयार होतं। तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि आवडल्यास तुम्ही फीडबॅक देऊ शकता। तर असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी मनीष रेसिपीला सबस्क्राईब करून ठेवा। तोपर्यंत बाय बाय।